साहेबांनी जसं मुंबईला जाऊन मतदान केलं, आपला नेता जर का एवढ्या आजारपणामध्ये व्हीलचे अगदी स्ट्रेचरवरती जाऊन जर का मतदान करू शकत असेल तर आपण का नाही, तर तेव्हा सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्यांनी बाहेर पडून मतदान करावं आणि आपला जो सार्वभौम हक्क आहे तो सगळ्यांनी बजवावा असं मी सगळ्यांना आवाहन करेन. माझ्यासोबत अश्विनीताई जगताप आहेत, त्यांनी आता नुकताच आपल्या मतदानाचा अधिकार बजावलाय. ताई, काय आठवण येते आज भाऊनंतर? मला वाटतं ही पहिलीच निवडणूक असेल की तुम्हाला भाऊंशिवाय मतदान करावं लागलं. साहेबांशिवाय मतदान, माझं लग्न झालं तेव्हा मी पहिलं मतदान केलं ते साहेबांनाच केलं होतं. त्याच्यानंतर मी असं कुणालाच मतदान कधी केलेलं नव्हतं, पण आज जी वेळ आली माझ्यावरती ती खूप दुर्दैवी अशी वेळ आलेली आहे की मलाच माझं मतदान करायला लागत आहे. आणि मतदान करताना माझे हात थोडे थरथरले, मन पण कचरलं त्यावेळेला की आपल्याला आज आपल्यालाच मतदान करायला लागत आहे, त्यामुळं थोडंसं भावनिक झाले आणि वाईट पण वाटत होतं. मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार आहात? कारण जो प्रतिसाद आहे तो थोडासा संमिश्र आहे. सकाळी थोडीशी जास्त गर्दी होती, आता थोडीशी कमी येत आहे. मतदारांना काय आव्हान करणार? सर्व मतदारांना मी एकच उदाहरण देईल की साहेबांनी जसं मुंबईला जाऊन मतदान केलं, आपला नेता जर का एवढ्या आजारपणामध्ये व्हीलचे अगदी स्ट्रेचरवरती जाऊन जर का मतदान करू शकत असेल तर आपण का नाही, तर तेव्हा सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्यांनी बाहेर पडून मतदान करावं आणि आपला जो सार्वभौम हक्क आहे तो सगळ्यांनी बजवावा असं मी सगळ्यांना आवाहन करेन. विरोधकांनी आक्रमक प्रचार केलेला आहे, सहानुभूती वगैरे असं काही नाही असा प्रचार केला. आपल्या विजयाबद्दल तुम्ही काय सांगा? विजय खरं तर जी हे होती सहानुभूती नाही असं म्हणता येणार नाही, कारण साहेब सर्वांवरती प्रेम करणारे होते आणि सर्वांवरती प्रेम करत असताना ते आबालवृद्धांपासून सगळ्यांना आणि जाणारं त्यांचं जे एक्झिट होतं ते अगदी मनाला चटका लावून जाणारं, असं कुणालाच वाटलं नव्हतं की साहेब असे पटदिशी आणि लगेच जातील म्हणून, असं कुणालाच वाटलेलं नव्हतं. जो काही त्यांना आजार झालेला होता तो असा दुर्मिळ असा आजार नव्हता की असं लगेच त्यांचं एक्झिट होईल म्हणून, पण देव करो आणि हे असं झालं. ते खूप मनाला चटका लावून आणि खूप दुर्दैवी असं घडलेलं आहे, त्यामुळं सगळेजण अगदी हताश झाले आणि निवडणुका पण लगेच लागल्या, त्याच्यामुळं हे जाण्यामुळे सगळेजणच असे भावूक झालेले आहेत, त्याच्यामुळे ह्याची लाट ही असणारच आहे सहानुभूतीची. इतक्या दिवस आपण भाऊंना मतदान करत होता, मात्र आज आईंना मतदान करावं लागतंय. तुम्ही प्रचारामध्ये आम्ही बघितलं खांद्याला खांदा लावून त्यांची मदत करत होतात, काय भावना आहेत आज? भावना एकच आहेत की भाऊंवरती करणारी खूप लोक प्रेम करणारी आहेत आणि जसं भाऊंनी पण त्यांना प्रेम केलं तसंच प्रेम हा अख्खा पिंपरी चिंचवड हा आमचा परिवार आहे त्याच्यावरती आम्ही करत राहू. मतदारांना काय आव्हान करत? आपल्या शहराचे आमदार असे होते जे क्रिटिकल सिच्युएशन असताना ॲम्ब्युलन्समध्ये बसून स्ट्रेचरवरती बसून जाऊन एकदा नव्हे तर दोनदा मुंबईची वारी मतदान त्यांनी केलं, म्हणून जर आपले इथले आमदारच असे असतील तर मला वाटतं ह्यावेळेस सगळ्यांनी त्यांचं एक्झॅम्पल घेऊन 100% मतदान हे पोटनिवडणुकीला होईल. तर आपण बघितलं की अश्विनीताई जगताप आणि मुलगी ऐश्वर्या जगताप या दोघींनी सांगितलं की भाऊंनी स्ट्रेचरवर आजारी असताना मुंबईला जाऊन मतदान केलं होतं, तर मतदारांनी जास्तीत जास्त घराबाहेर पडावं आणि मतदानासाठी यावं असं आवाहन केलेलं आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.